नमस्कार मित्रांनो, वसई पश्चिमेकडील उमेळे या गावात मीठ उत्पादन घेतलं जातं। आता मीठ उत्पादनासाठी वाफे तयार करून आणि मिठाची उत्पादनाची तयारी सुरू झालेली आहे। आपण आता मिठागरावरती आलेलो आहोत। मीठ उत्पादन आणि मिठाविषयी माहिती आपल्याला फक्त शालेय पुस्तकात गांधीजींनी केलेल्या मिठाचा सत्याग्रह एवढ्यापुरती मर्यादित होती। प्रत्यक्ष आपण आता इथं पाहू शकता, हे मोठाले मिठाचे वाफे तयार केलेले आहे। त्याच्यात समुद्राच्या खाडीतून येणारं पाणी इथं साचवलं जातं। एकदा पाणी साचल्यानंतर त्या वाफ्याचे जे दांडातून येणारं पाणी असते ते बंद केलं जातं आणि सूर्याच्या किरणाद्वारे बाष्पीभवन प्रक्रिया होऊन समुद्राच्या पाण्याचं मीठ तयार होतं। गांधीजींनी जो सत्याग्रह केला होता तो ब्रिटिशांनी त्यावेळेला मिठावरती लावलेला टॅक्स होता, त्या अनुषंगाने होता। कारण समुद्राचं पाणी हे निसर्गाने दिलेलं आहे आणि सूर्याची किरणे ही सुद्धा निसर्गाचीच देणगी आहे। आज आपण प्रत्यक्ष इथं पाहू शकतो, इथं मीठ उत्पादनाला सुरुवात झालेली आहे। मागच्या वर्षीचं जे जुनं खराब झालेलं मीठ होतं ते साफ करून इथं आता मिठाचे डोंगर तयार होतील। थोडं आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर त्यावेळेला जेव्हा कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता तेव्हा एक अफवा आलेली होती की मीठ उत्पादन कमी झाल्यामुळे मिठाचा तुटवडा सुरू होईल। आणि त्यावेळेला त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवरती सरकारने एक जाहिरात दिलेली होती आणि तेव्हा त्यांनी मिठाचे डोंगर इथं दाखवले होते। त्यावेळेला वसईतील ह्याच ठिकाणचे डोंगर, मिठाचे डोंगर दाखवून लोकांना आश्वासित केलं होतं की जी मीठ मिठाचा तुटवडा ही जी अफवा आहे ती चुकीची आहे, मिठाचे डोंगर वसईला हे बघा असे आहेत। आणि ही बातमी त्यावेळेला झळकली आणि लोकांनी मिठाचा साठा करणं बंद केलं। हे मिठाचं मिठागर जे आहे याला खूप कष्टाचं काम असतं, समुद्राचं पाणी आत घेणं खाडीद्वारे, त्याच्यानंतर त्या वाफ्यामध्ये ठोकून आपण बघू शकता त्याला एक विशिष्ट लेवल करावी लागते। त्याच्यानंतर मिठाचा एक थर लादीचा बनवायला लागतो आणि त्याच्यानंतर मग रेग्युलर नियमित पाणी सोडून त्याचं सूर्यकिरणांमध्ये बाष्पीभवन झाल्यानंतर वरचं जे थर आहे ते मीठ जमा करून मग इथं रचलं जातं। आणि हे मे महिन्यापर्यंत सगळं काम सुरू असतं, त्याच्यानंतर लगेच पावसाळा येतो म्हणून ते मिठाचे डोंगर इथं रचले जातात। ही बघा, ही आपण आता जी जागा आहे इथं मिठाचा डोंगर येईल आणि त्याला मग भाताच्या पावळ्या ज्या असतात झोडणी झाल्यानंतरच्या, त्याच्याने आच्छादन केलं जातं, म्हणजे जेणेकरून पावसाळ्यात पावसाचं पाणी ते झिरपू नये आणि ते मीठ विरघळू नये। अत्यंत कष्टाचं असं काम हे लोक इथं करीत आहेत। पलीकडच्या बाजूला नागरी पट्टा आपल्याला वसई पश्चिमेकडचा दिसतोय, तो आहे माणिकपूर आणि स्टेला। सेंट ऑगस्टीन शाळा आपल्याला इथून दिसते पलीकडच्या बाजूला, तसेच मॅकडोनाल्ड आणि भावळ्याचा परिसर ही दिसतोय आपल्याला। इथं मीठ उत्पादनाची सगळी पूर्वतयारी सुरू आहे आणि आता समुद्राच्या भरतीचं पाणी इथं आत घेतलं जाईल आणि मग मीठ उत्पादन सुरू होईल। धन्यवाद।